माझं नाव कोमल राजू जाधव आहे आणि माझे टीम मेंबर्स धनश्री बराठे आणि राजश्री बडगुजर. आम्ही श्री संत गाडगे बाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहोत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे स्पेशली अंध व्यक्तींसाठी, जे बघू शकत नाही, त्यांना कुठे जाण्यासाठी, ट्रॅव्हल करण्यासाठी कोणाची तरी गरज भासते, तर आम्ही हे यंत्र खास स्पेशल त्यांच्यासाठी बनवलं आहे. याचा उपयोग असा आहे की हे आपण फक्त आपल्याला याला घालण्याची आवश्यकता असते, आपण याला कुठेही घालू शकतो, हातात, पायात, डोक्यात, जिथे आपण हे उपयोग असेल आपल्याला तिथे आपण हे घालू शकतो आपण. आणि याचा उपयोग असा आहे की जर एखादी वस्तू आपल्या समोर येत असेल तर हे डिटेक्ट करतं की हे कितीपर्यंत कुठे आहे वस्तू, कुठे धोका आहे आपल्याला, कुठे नाही आहे, हे त्याच्या आधी आपल्याला पूर्वसूचना देतं की इथे धोका आहे, इकडनं न जाता तुम्ही तुमचा रस्ता किंवा वाट बदलून घ्या. हे जे बनवलेलं आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये आपण काही बदल करणार आहात का? याच्यामध्ये आम्ही आता हे एक साधं आहे की फक्त याच्यात अडथळे समजतील. भविष्यामध्ये आम्ही गुगल मॅपचा उपयोग करून यामध्ये रस्त्यात येणारे अडथळे आणि अडथळे आणि रस्ते दोघं दाखवण्याचा यामध्ये उपयोग होईल. मीन्स आता जर रस्त्यात अडथळे आले तर हे त्यांना समजतं, पण गुगल मॅपद्वारे त्यांना हेही समजेल की आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर हे त्यांना रस्ते दाखवण्याचं काम करतं. प्राप्त होते याचा आता अंध व्यक्ती तर बघू नाही शकत. सो आम्ही याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग केली आहे की त्यांना ध्वनीद्वारे याचा पूर्वसूचना मिळेल की मीन्स आता समोर जर काही असेल तर याचा जो हा बझर आहे, हा आता याच्या समोर काही आलं तर हा बझरद्वारे त्यांना सूचना मिळेल की आपल्या समोर काहीतरी ऑब्स्टॅकल किंवा मनुष्य काहीतरी आहे, तर आपण वाट बदलावी. आणि हा प्रोजेक्ट करताना आपल्याला किती कालावधी लागलेला आहे? हा प्रोजेक्ट करताना आम्हाला 6 महिने लागले आणि हा प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती पण खूप लो आहे. आम्हाला हा प्रोजेक्ट 2500 ते 3000 पर्यंत याची कॉस्ट गेलेली आहे आणि उपयोगही खूप सिम्पल आहे याचा. आम्ही श्री संत गाडगे बाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहोत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे स्पेशली अंध व्यक्तींसाठी, जे बघू शकत नाही, त्यांना कुठे जाण्यासाठी, ट्रॅव्हल करण्यासाठी कोणाची तरी गरज भासते, तर आम्ही हे यंत्र खास स्पेशल त्यांच्यासाठी बनवलं आहे. याचा उपयोग असा आहे की हे आपण फक्त आपल्याला याला घालण्याची आवश्यकता असते, आपण याला कुठेही घालू शकतो, हातात, पायात, डोक्यात, जिथे आपण हे उपयोग असेल आपल्याला तिथे आपण हे घालू शकतो आपण. आणि याचा उपयोग असा आहे की जर एखादी वस्तू आपल्या समोर येत असेल तर हे डिटेक्ट करतं की हे कितीपर्यंत कुठे आहे वस्तू, कुठे धोका आहे आपल्याला, कुठे नाही आहे, हे त्याच्या आधी आपल्याला पूर्वसूचना देतं की इथे धोका आहे, इकडनं न जाता तुम्ही तुमचा रस्ता किंवा वाट बदलून घ्या. हे आपल्याला कोणत्या माध्यमातून ते तुम्हाला आपल्याला सूचना प्राप्त होते? याचं आता अंध व्यक्ती तर बघू नाही शकत. सो आम्ही याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग केली आहे की त्यांना ध्वनीद्वारे याचा पूर्वसूचना मिळेल की मीन्स आता सपोज जर काही असेल तर याचा जो हा बझर आहे, हा आता याच्या समोर काही आलं तर हा बझरद्वारे त्यांना सूचना मिळेल की आपल्या समोर काहीतरी ऑब्स्टॅकल किंवा मनुष्य काहीतरी आहे, तर आपण वाट बदलावी. आणि हा प्रोजेक्ट करताना आपल्याला किती कालावधी लागलेला आहे? हा प्रोजेक्ट करताना आम्हाला 6 महिने लागले आणि हा प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती पण खूप लो आहे. आम्हाला हा प्रोजेक्ट 2500 ते 3000 पर्यंत याची कॉस्ट गेलेली आहे आणि उपयोगही खूप सिम्पल आहे याचा. क्लिअर प्रोडक्ट वापरलेले आहे? हा सा ह्या प्रोजेक्टचं नाव आहे थर्ड आय फॉर ब्लाइंड पर्सन. तसं आम्ही याच्यामध्ये यूज केला आहे हे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आणि हे ऑर्डिनो युनो आहे, जसं बॅटरी, बझर असं उपयोग केला आहे आणि त्याच्यामध्ये यूज केला आहे, तसं प्रोजेक्ट बनवला आहे. बेटा हिचकी नको. आता हे जे बनवलेलं आहे याच्यामध्ये भविष्यामध्ये आपण काही बदल करणार आहात का? हो, याच्यामध्ये आम्ही आता हे एक साधं आहे की फक्त याच्यात अडथळे समजतील. भविष्यामध्ये आम्ही गुगल मॅपचा
उपयोग करून यामध्ये रस्त्या किनारे येणारे अडथळे आणि अडथळे आणि रस्ते दोघ दाखवण्याचा यामध्ये उपयोग होईल. मीन्स आता जर रस्त्यात अडथळे आले तर हे त्यांना समजतात, पण गुगल मॅपद्वारे त्यांना हेही समजेल की आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर हे त्यांना रस्ते दाखवण्याचं काम करतं. हा जो इंस्ट्रुमेंट आपण बनवलेला आहे याच्यामध्ये आपण कुठले प्रोडक्ट वापरलेले आहे? हा आमचा या प्रोजेक्टचं नाव आहे थर्ड आय फॉर ब्लाइंड पर्सन्स. तसं आम्ही याच्यामध्ये युज केला आहे हे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे आणि हे ऑर्डिनो युनो आहे. जसं बॅटरी बझर असा उपयोग केला आहे त्याच्यामध्ये युज केला आहे, तसं प्रोजेक्ट बनवला आहे. नमस्कार, मी प्राध्यापक धीरज पाटील, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट, श्री संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेज, भुसावळ. आमच्या तीन विद्यार्थिनींनी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे जो अंध व्यक्तींसाठी फार उपयुक्त ठरणार आहे. रस्त्यातील अडथळे जाणून घेताना त्यांचं मार्गक्रमण कोणत्या पद्धतीने पुढे होऊ शकतं यासाठी अंध व्यक्तींच्या गरजेनुसार हा प्रोजेक्ट बनवलेला असून हा फार उपयुक्त ठरणार आहे. भविष्यामध्ये जसे आमच्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटतर्फे अनेक प्रोजेक्ट बनवले जातात त्याच प्रकारे हा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. यासाठी आम्ही पेटेंटचं रजिस्ट्रेशन करणार असून या विद्यार्थिनींनी स्वतःच्या स्वयंरोजगारासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यात एक स्वतःचं प्रोजेक्ट प्रोटोटाईप उत्पन्न वाढेल अशा दृष्टीने काम केलेलं आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आमचे सर्व हिंदी सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनीसुद्धा या विद्यार्थिनींचं कौतुक केलेलं आहे आणि आम्हाला आज फार आनंद होतो आहे की समाजोपयोगी प्रकल्प तयार करण्यामध्ये श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय अग्रेसर आहे.